उप प्रादेशिक परिवहन विभाग यांच्या तर्फे अकोल्यात 30 मार्च पासून होणार हेल्मेट तपासणी, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांची माहिती। जयश्री दुतोंड या बुलढाणा जिल्ह्यात 2019 मध्ये कार्यरत असताना सर्वप्रथम ही मोहीम त्यांनी बुलढाणा पासून सुरू केली होती, त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यात अपघाताचे प्रमाण कमी होऊन ऑरेंज मधून ग्रीन झोन मध्ये पोहोचला होता। सध्या स्थितीत अकोला जिल्ह्यात अपघातांचे प्रमाण हे 50-55% दुचाकीस्वारांचे दिसून येत आहे। तसेच जिल्ह्यात वाहनांची संख्या ही जवळपास 5 लाख ते 10 लाख हजार एवढी असून त्यांपैकी सर्वाधिक दुचाकींची संख्या ही जिल्ह्यात जवळपास 4 लाखांच्या जवळपास दुचाकी संख्येची नोंद कार्यालयात असल्याचेही त्यांनी सांगितले। सर्वांनी हेल्मेट घालणे गरजेचे असून वाहतूक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे। त्यासाठी जयश्री दुतोंड यांनी 30 मार्च पासून RTO कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालय या 2 कार्यालयांमध्ये मोहीम राबवण्याचे ठरवले। त्यानंतर जिल्हा परिषद पोलीस अधीक्षक कार्यालय महानगरपालिका येथे हेल्मेटसाठी विशेष मोहीम राबवली जाणार आहे अशी माहिती त्यांनी दिली। परिवहन आयुक्त ढाकणे सर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात 30 मार्च पासून हेल्मेट सक्ती किंवा हेल्मेट तपासणी मोहीम आम्ही राबवत आहे RTO अकोलातर्फे। यामध्ये पूर्ण शासकीय कार्यालय जे आहे जिल्ह्यातील त्यात आपण सुरुवात करणार आहे। जिल्हाधिकारी कार्यालय आणि आमचं स्वतःचं ऑफिस RTO कार्यालय यांच्यापासून आम्ही सुरुवात करणार आहे। हेतू हाच की आज मी आकडेवारी जर बघितली तर 50-55% हे जे मृत्यूचं प्रमाण आहे किंवा अपघाताचं प्रमाण आहे हे दुचाकीस्वारांचं आहे। आणि आज जर जिल्ह्याची व्हेकल पॉप्युलेशन जर बघितली तर व्हेकल पॉप्युलेशनमध्ये 5,10,000 जी वाहनं आहेत त्या अगस्टमध्ये 4 लाखाच्या जवळपास दुचाकीची नोंदणी झालेली आहे आमच्या कार्यालयात। म्हणजे जवळपास 80% वाहनं ही दुचाकी आहे। आणि विचार करा की 80% वाहनं ही आपल्या जिल्ह्यात चालतात दुचाकी आणि त्याच्यात होणारे अपघात 50-55% आहे। त्यामुळे हा मोठा ग्रुप आहे आणि या ग्रुपवर म्हणूनच फोकस करण्याचं ठरवलं आहे। ही संकल्पना जी आहे मी 1 जानेवारी 2019 किंवा 19 बुलढाणा जिल्ह्यातसुद्धा राबवली होती, 3 वर्ष राबवली होती। आणि त्याचाच परिपाक म्हणजे असा झाला की रस्त्यावर चालताना रायडरसोबत पिलियनसुद्धा हेल्मेट घातलेले दिसायचे आणि त्याचाच एक आपल्याला आउटपुट म्हणता येईल की तो जिल्हा ऑरेंज झोनमधून नंतर ग्रीन झोनमध्ये आला। म्हणजेच काय की अपघाताचे प्रमाण कमी झालं। म्हणजे आपण जर ठरवलं तर आपलं अपघाताचं जिल्ह्यातसुद्धा आपण अपघात मुक्त किंवा अपघाताचं प्रमाण कमी करू शकतो। SBN मराठी साठी दीपक गवई अकोला।